आधी येतो म्हटले त्यांनी या सर्व शिक्षकांची विद्यार्थ्यांची माफी कदापि मागितली. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सातत्यानं बेताल वक्तव्य करायची. महिलांपासून आता शिक्षण क्षेत्रापासून सर्व क्षेत्रामध्ये बीजेपीच्या नेत्याची मानसिकता दिसून येते की सातत्याने बेताल वक्त करायची. कित्येचे माहेरघर पुणे शहरामध्ये कटोरा घेऊन संस्थांनी शासनाकडे येऊ नये. शासनाला प्राथमिक आणि हे शिक्षण देणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत असं करणं हे जावडेकरांना शोभणारं नाही. दुसरी गोष्ट, एका बाजूला अस्तित्वात नसलेल्या रिलायन्स जिओला 1000 कोटी रुपये द्यायची यांचं सरकार घोषणा करतं आणि दुसऱ्याकडे जिथं थोर गरिबांची सामान्यांची मुलं शिकतात या शिक्षण संस्थेला मात्र सांगतात की तुम्ही भिकेचा कटोरा घेऊन आमच्याकडे येऊ नका. मग जावडेकर, तुम्ही मतांची भीक याच जनतेकडे मागता, ती पण मागायचं भाजपने बंद करा ना. जर तुम्हाला लोकांना कुठल्या सोयी द्यायच्या नाहीत, सुविधा द्यायच्या नाहीत, शिक्षण द्यायचं नाही, महिलांना सुरक्षितता द्यायची नाही, तर मग सरकार कशासाठी असतं हे तरी एकदा स्पष्ट करा की रिलायन्स जिओला फक्त मोठं करण्यासाठी हे सरकार आहे का? या सरकारचं तेवढंच काम उरलंय का? आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नागरिकांकडून भीक गोळा करतोय आणि ही भीक जावडेकरांना दिली जाईल आणि कमी पडली तर ते ज्या ज्यावेळी पुण्यात येतील त्यावेळी तिथं भीक मागून त्यांच्याकडे सपूर्ण केली जाईल. त्यांनी जोपर्यंत बिनशर्त माफी मागत नाहीत आणि राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांना आम्ही फिरून देणार नाही. कारण अशा पद्धतीची या पुणे शहराची संस्कृती नाही आणि भिकेचा कटोरा घेऊन तुम्ही आमच्याकडे येऊ नका. मग तुम्ही सत्तेत गेलाच कशाला? लोकांची कामं जर तुमच्याकडून होत नसतील तर तुम्ही खुर्च्या सोडायत अशी आमची मागणी. माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, भीक माग, भीक माग, भीक माग, भीक माग, भीक माग, भीक माग, ठिकाण द्या, ठिकाण द्या, ठिकाण द्या, ठिकाण द्या, भीक माग, भीक माग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजित दादा आगे बढो, सुप्रताई आगे बढो, जयंत पाटील आगे बढो, भीक माग, भीक माग.